जागतिक हात धुवा दिन साजरा करीत आहोत. पहिल्यांदा तुम्हाला फक्त पाण्यानं आपण तुम्हाला हात धुवून दाखवले जाईल आणि दुसऱ्यांदा तुम्हाला साबण घेऊन तुम्हाला हात धुवून दाखवले जाईल. दोन्ही मध्ये आपण फरक पाहायचा आहे. हाताला बरेच सूक्ष्म जंतू चिकटलेले असतात. आपण हात कधी कधी धुवायला पाहिजे की सकाळी शौचाला जाऊन आल्यानंतर आपण साबणाने स्वच्छ हात धुवायला पाहिजे. आपल्या हाताला बरेच जंतू चिकटलेले असतात. त्यानंतर जेवणाच्या अगोदर आपण साबणाने हात स्वच्छ धुवायला पाहिजे. आपल्याला अनेक असे आजार आहेत की ते आजार हाताच्या माध्यमातून हाताला जे सूक्ष्म जंतू चिकटलेले असतात, तुम्ही जे अन्नाला स्पर्श करता त्या अन्नामध्ये काय होतंय ते जंतू प्रवेश करतात आणि ते तुम्ही अन्न पोटात जाते आणि तुम्हाला अनेक प्रकारचे रोग होत असतात. जास्तीत जास्त रोग हे हातामार्फत हाताला बरेच जंतू चिकटलेले असतात, ते आपल्या पोटात जातात आणि आजार होतात. त्यामुळे सगळ्यात म्हणजे आज आपण जागतिक हात धुवा दिन साजरा करतोय ते फक्त आजच्या दिवसासाठी नाही, हे आपल्याला कायम हे हात धुण्याची आपल्याला सवय पाहिजे. आज आपण हात धुवा दिन हे प्रात्यक्षिक बघायचं आहे. पहिल्यांदा आपण म्हणजे फक्त पाण्यानं हात धुवून त्याचे जंतू किती दिसतात आणि साबणानं हात धुतल्यानंतर जंतू किती दिसतात हे दोन्हीमध्ये फरक बघायचं आहे. आणि इथून पुढं आपण काय करायचं आहे, कायम जेवणाच्या अगोदर आणि शौचालयात जाऊन आल्यानंतर आपण काय करायचं आहे, साबणानं हात धुण्याची सवय लावून घ्यायचं आहे. आपण आता प्रात्यक्षिक होऊया. पहिल्यांदा आपण साध्या पाण्यानं हात धुतो त्यावेळी त्या हाताचे जंतू निघतात काय बघा. काय पाणी पाणी ग्लास दिसायला पाहिजे. आता आपण फक्त या ग्लास मध्ये जे दिसायला लागले ते फक्त साबणाचा वापर न करता आता हात धुतलेला आहे. यामध्ये आपल्याला जंतू दिसतात काय बघायचे असतात. दोन्हीकडे बघा, इकडे बघा. ते हे जे पाणी आहे हे पाणी ते साबणाचा वापर न करता आपण हे हात धुतलेलं पाणी आहे हे कसे दिसते बघा. आणि आता साबणानं धुतल्यानंतर अनेक जंतू त्यामध्ये तुम्हाला दिसतात. त्या जंतूचा साबण सगळीकडे लावून घ्या. पहिल्यांदा आपण काय केलं ना, साबणाचा फेस तयार केला. फेस तयार केल्यानंतर सगळ्यांना दिसते का बघा. हा सगळ्यांना बघा, पहिल्यांदा जे हाताचे बेचके आहेत याच्यामध्ये आपण पहिल्यांदा असा हात घासायचं. त्यानंतर तलवा एकमेकाला घासा. त्यानंतर जे आपले नखजे आहेत त्याचं तळ्यावर घासा. त्यानंतर बघा या मनगटावरून हात फिरवा सर व्यवस्थित गोल याच्यामध्ये. सगळीकडला आपला हात फिरला पाहिजे जेणेकरून सगळीकडचे म्हणजे हाताचे जे जंतू आहे ते जंतू निघून जाते. आता हे सगळीकडे आपलं जे साबण लागलं आता काय करायचं, घासलो आपण थोडा वेळ. आता काय करायचं आहे, आपण आपण पाण्यानं धुवून घ्यायचं. चला किती घाण दिसायला बघा. आणि आपण हात न धुता फिरू खातो. हात धुताना सुद्धा आपण सगळं म्हणजे स्वच्छ सगळा भाग व्यवस्थित घासून हे करायचं स्वच्छ करायचं. माईक ठीक आहे. आता दोन्ही नाही बघायचं, यामध्ये दोन्ही मध्ये फरक बघायचा. पहिल्यांदा आपण जे बघितलं ते फक्त पाणी पाण्याचा वापर केला आणि आपण
आज हा धुतला यामध्ये आपल्याला जास्त पाणी घाण दिसत नाही, कारण साबणाला काय होत म्हणजे बिन साबणाचा जर आपण वापर केला हा धुतला तर आपला हात एवढं स्वच्छ होत नाही, म्हणजे जंतू निघत नाही. आता दुसरं बघा, दुसरं जे भांडं आहे साबणाचा वापर करून हात धुतलेला, बघा पाणी आपल्याला यामध्ये जरा खराब झालेलं पाणी दिसायला लागलंय, म्हणजे हाताचे जे जंतू आहे ते जंतू सगळे यामध्ये निघालेले आहे. त्यामुळे आपण साबणाचा वापर करून काय करायचं आहे, हात रोज धुवायला पाहिजे. आणि हात धुण्याची पद्धत तुम्हाला सांगितलं की आपल्याला असं वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला असा हात चुळून व्यवस्थितरित्या काय करायचं आहे, हात स्वच्छ करायचा आहे. हात कधी कधी स्वच्छ करायचं आहे, असं आहे की आपण हात जेवणाच्या अगोदर एकदा स्वच्छ धुवायला पाहिजे समजा, आणि सकाळी शौचालयाला जाऊन आल्यानंतर सुद्धा आपण काय करायला पाहिजे, साबणाने हात स्वच्छ धुवायला पाहिजे. धन्यवाद.